पालकांनो, तुमचं तुमच्या मुलांकडे लक्ष आहे का हे विचारण्यामागचं कारण आहे लोणावळ्यातील हृदयद्रावक घटना. लोणावळ्यात वाढदिवसाच्या दिवशीच 2 वर्षाच्या बालकाचा करुण अंत झालाय. स्विमिंग पूलमध्ये बुडून या चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होतीये. वाढदिवशी चिमुकल्याचा अंत. स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू. पालकांनो, तुमच्या मुलांकडे लक्ष द्या. शिक्रापूरच्या पवार कुटुंबातील शिवबा नावाचा हा चिमुकला, वय अवघ 2 वर्ष. शिवबा आणि त्याच्या जुळ्या भावाचा वाढदिवस असल्यानं पवार कुटुंबियांनी लोणावळ्यातील पुष्पा विला रिसॉर्ट बुक केलं. आपल्या चिमुकल्यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा व्हावा अशीच त्यांची इच्छा होती. पण पुढे काय होईल याची पुसटशी कल्पनाही त्यांच्या आई वडिलांना नव्हती. हॉटेलमध्ये सगळे वाढदिवसाच्या तयारीत असतानाच चिमुकल्या शिवबानं सर्वांची नजर चुकवली आणि तो स्विमिंग पूलच्या दिशेनं गेला. शिवबाकडे ना हॉटेल व्यवस्थापनाचं लक्ष होतं ना आई वडिलांचं. कुणालाही काही कळायच्या आत तो थेट स्विमिंग पूलमध्ये पडला. पाण्यात पडल्यानंतर जवळपास 1.25 ते 1.5 मिनिटं त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. पण या जीवन मरणाच्या लढाईत अखेर चिमुकल्या शिवबाची झुंज अपयशी ठरली. त्याचा शोध घेत कुटुंबीय स्विमिंग पुलाजवळ पोहोचले खरे, मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. माझा फेस ज्या डायरेक्शन मध्ये होतं त्याच डायरेक्शन पाठीमागे स्विमिंग पूल होतं. आणखीन मध्ये एक काच ग्लासची विंडो ग्लासची वॉल होती. ते ग्लासची वॉल ज्या तिथे कर्टन लागलं होतं ह्या कारणासाठी मला तिथे मला दिसलं नाही. कोणावरती कोणाची गोष्टीवरती विश्वास नका करू. लोक काय आजकाल गोड गोड बोलतात पण ते तेवढं बघत नाही. एवढे लोक असून ज्यांनी नाही बघितलं तर आता दुसऱ्यांना काय बोलू. या घटनेनं पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आपल्या मुलाकडे दुर्लक्ष करण्याची छोटीशी चूक चिमुकल्याच्या जीवावर बेतली. या घटनेतून तमाम पालकांनी धडा घेणं गरजेचं आहे. चैत्राली राजापूरकर, Zee24 तास, लोणावळा. छत्रपतींचा विचार म्हणजे